भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी पनवेल महानगरपालिका निवडणुकीसाठी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांची निवडणूक प्रभारीपदी नियुक्ती केली आहे. त्यामुळे पनवेल परिसरातील कार्यकर्त्यांचा उत्साह द्विगुणित झाला आहे. केंद्रात नरेंद्र, राज्यात देवेंद्र आणि पनवेलमध्ये रवींद्र असे समीकरण यामुळे जुळून आले आहे. भाजपने पनवेल महानगरपालिका निवडणुकीची तयारी जोरदार सुरू केली आहे. केंद्रात तसेच राज्यात भाजपचाच बोलबाला असून शहरी आणि ग्रामीण भागातही भाजपचा आवाज आहे. रायगड जिल्ह्यातील पहिली महानगरपालिका असलेल्या पनवेल महापालिकेची पहिलीच निवडणूक लवकरच होणार आहे. मुळात पनवेल महानगरपालिका ही आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नामुळेच अस्तित्वात आली आहे. त्यामुळे या महापालिकेच्या पहिल्या महापौर पदाचा मान भाजपकडेच आला पाहिजे यासाठी कार्यकर्ते उत्साहाने कामाला लागलेत. गेल्याच आठवड्यात भाजपच्या वतीने विजय संकल्प मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यात भाजपने मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन केले. या मेळाव्यात राज्यमंत्री रवींद्र चव्हाण प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मंत्री श्री चव्हाण यांना रायगड विषयी विशेष प्रेम असून भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी त्यांचा चांगला संवाद आहे. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे मार्गदर्शन आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पनवेल महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकणारच असा विश्वास कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाला आहे.